मध्ये आपण बघणार आहोत की चार अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा। मी आज तुम्हाला चार अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा याबद्दलची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। ओके, मागच्या वेळेमध्ये आपण काय बघितलं, तीन अंकी संख्येचा गुणाकार बघितलं। ओके, तीन अंकी संख्येचा गुणाकार आणि त्याच्या मागच्या वेळेमध्ये दोन अंकी संख्येचा गुणाकार बघितलं। ओके, तीन अंकी संख्या गुणिले तीन अंकी संख्या चं नेमकं उत्तर किती येतं? तुम्हाला शाळेत जी गुणाकार पद्धत शिकवली त्या गुणाकार पद्धतीचा वापर न करता, ओके, मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली त्या ट्रिकचा जर तुम्ही सराव केला तर तुमचं गणित अजिबात चुकणार नाही। त्याचप्रमाणे आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी चार अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा तो आज शिकवणार आहे। ओके, त्यासाठी मी नेहमीप्रमाणे पायऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, फक्त तुम्हाला एकदा समजावून सांगतो विथ एक्झाम्पलचा वापर करून। ओके, तर चार अंकी संख्येचा गुणाकार इथे ही ट्रिक स्टेप्स पायऱ्या लिहित। ओके, पहिली पायरी बघूया आपण। आता आपल्याला एक्झाम्पल म्हणून संख्या कोणती तरी मिळेल, एक दोन तीन चार, म्हणजे 1234 गुणिले 2381 ह्या दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत। ओके, ह्या संख्या मी कशा स्वरूपात लिहिल्या आहेत, या गोल म्हणजे ह्या शून्य ना गोल म्हणता येणार, गोल या गोलच्या स्वरूपात मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। ओके, लिहून तर मी इथे चार गोल काढले आहेत कारण चार अंकी संख्या आहेत ना, म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली स्टेप नेहमीप्रमाणे प्रत्येक ट्रिकमध्ये पहिली स्टेप काय, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा। ओके, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल ते आपल्याला खाली एक संख्या मिळेल शेवटची एकक स्थानची, ती तुम्हाला नंतर सांगेन मी एक्झाम्पलमध्ये। पहिले पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार। सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे ही पहिल्या संख्येतली दशक स्थानची आणि शेवट दुसऱ्या संख्येमधली एकक स्थानची, म्हणजे 3 × 1 + 8 × 4 करायचं। ओके, ती तुम्हाला नंतर समजावून सांगेनच। दुसरी स्टेप काय, ह्या दोन संख्येचा गुणाकार। तिसरी स्टेप काय, ही आणि ही, हा आणि हा, ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि परत ह्या दोन संख्येचा गुणाकार। ओके, ह्या दोन ह्या संख्येचा गुणाकार, ह्या संख्येचा गुणाकार आणि ह्या संख्येचा गुणाकार आणि नंतर तिघांची बेरीज। ओके, पहिला गुणाकार त्याच्यानंतर बेरीज करायची, ही झाली तिसरी स्टेप। चौथी स्टेप काय, इथे पाच आकडे घातले पण ही पहिली स्टेप काय लिहिली, ही लिहिली ना, म्हणून ही चौथी स्टेप काय, ह्या पहिल्या संख्येतली पहिली पहिली संख्या दुसऱ्या संख्येमधली शेवटची संख्या एकक स्थानची संख्या, दोन संख्येचा गुणाकार। त्याचप्रमाणे असा क्रॉस गुणाकार करायचा तुम्हाला आणि नंतर बेरीज करायची, ह्या दोन संख्येचा गुणाकार, ह्या दोन संख्येचा गुणाकार, ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार, या चौघांचा गुणाकार करून तुम्हाला बेरीज करायची। ओके, त्याच्यानंतरची स्टेप कोणती आहे, त्याच्यानंतरची स्टेप आहे ह्या तीन संख्येचा गुणाकार। ओके, ही संख्या आणि ही संख्येचा गुणाकार, ह्या संख्या आणि ही संख्येचा गुणाकार, ह्या संख्या आणि ही संख्येचा गुणाकार आणि नंतर तिघांची बेरीज। ओके, जसं आपण इथून क्रमाने गेलो, इथून सुरुवात केली ना गुणाकार करायला, तसंच आपल्याला इथे पोचल्यानंतर उलटं आपल्याला परत जायचं आहे, म्हणजे इथून आता तिघांचा गुणाकार करायचा आहे। ओके, ह्या तीन संख्येचा गुणाकार नंतर त्यांची बेरीज, त्याच्यानंतरची स्टेप कोणती येणार आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि नंतर या दोघांची बेरीज आणि लास्टची स्टेप कोणती आहे, लास्टची स्टेप जी आहे ती आपली ही पहिली स्टेप आहे। ओके, म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार ही पहिली स्टेप, आता लास्टची स्टेप कोणती, ह्या दोन संख्येचा गुणाकार। ओके, हे बघा तुम्हाला लास्टची स्टेप दाखवतो मी, लास्टचा स्टेप आधी सेकंड लास्ट स्टेप बघूया आपण, ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि नंतर त्यांची बेरीज, आता त्याच्यानंतरची स्टेप कोणती आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार। ओके, आता आपण उदाहरण बघूया, उदाहरणामध्ये कोणती संख्या घेऊया आपण, 2351 घेऊया आणि 4316 घेऊया। ओके, दोन संख्येचा आपण गुणाकार करूया। ओके, गुणाकार करूया आपण, आता पहिली स्टेप कोणती आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार। ओके, तर आपण इकडे लिहूया, 1 × 6 केला आपण, 6 × 6 = 6, आता 6 आपल्याला खाली लिहायची, ही आपल्याला एक संख्या मिळालेली आहे। ओके, सेकंड स्टेप कोणती आहे, ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि नंतर त्यांची बेरीज, म्हणजे 6 × 5 किती, 6 × 5 = 30, इकडे आपण लिहून घेऊया 30 + 6, दोन संख्येची बेरीज येणार ना, 1 × 1 किती, 1 30 + 1 = 31। ओके, आता मागे कोणता हातचा नव्हता त्याच्यामुळे 31 आपण 1 इकडे लिहूया आणि 3 आपण हातच्याला पुढे देऊया, 3 आपण इकडे सेपरेट लिहूया। ओके, 3 आपण इथे लिहूया कारण आपल्याला ते पुढच्या गुणाकारमध्ये मिळवायचे आहेत। तिसरी स्टेप कोणती आहे,
ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार मग तिघांची बेरीज. ओके, 6 × 3 किती? 18 अधिक 3 × 1 किती? 1 3 अधिक 5 × 1 किती? 5. ओके, 5 + 3 किती? 8. 8 + 18 किती? 26. 26 आता आलेत. आता मागे हातचा किती कोणता होता? 3. 26 + 3 मिळवायचे आहेत 29. 29 आपल्याला 9 इथे लिहायचे आहेत आणि 2 पुढच्या हातच्यामध्ये मिळवायचे, पुढच्या संख्येमध्ये मिळवायचे आहेत. ओके ओके, आता त्याच्या पुढची स्टेप कोणती आहे? 29 + 9 आपण इकडे लिहिले आणि 2 पुढे. ओके, आता आपण पुढची स्टेप बघूया. आता आपण जसं या तिघांचा गुणाकार केला एकमेकांशी, तसं आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये चौघांचा गुणाकार करायचा आहे. इकडली पहिली संख्या गुणिले इकडची शेवटची संख्या. ओके, 2 × 6 किती? 12. 12 3 × 1 किती? 3. 5 × 3 किती? 15. अधिक 4 × 1 किती? 4. ओके, 15 × 4 किती होतात? 19. 20 + 21 = 22. 22 + 2 किती? 22 + 12 किती? 24. 34. ओके, 34. आता मागे हातच्याला किती आले होते? 2. 34 + 2 किती? 36. 36 आपण 6 इकडे लिहूया आणि 3 पुढे हातच्याला देऊया. ओके चालेल, ही स्टेप पण झाली. आता नेक्स्ट स्टेप त्याच्या पुढची कोणती? ही संख्या आणि ह्या संख्येचा गुणाकार. 2 × 2 अधिक 3 × 3 किती? 9. अधिक 4 × 5 किती? 20. ओके, आता 9 + 2 किती? 11. 11 + 20 किती? 31. 31 आले. ओके, 31. आता मागे हातच्याला किती आले होते? 3. म्हणजे 31 + 3 किती? 34. 34 + 4 आपण इकडे लिहूया आणि 3 पुढे परत हातच्याला येणार. ओके, 3 पुढे परत पुढच्या संख्येमध्ये बेरीज होणार ती त्या 3 ची. आता पुढची स्टेप कोणती आहे? 2 × 3 किती? 6. अधिक 4 × 3 किती? 12. 12 + 7 = 6 किती होतात? 18. 18 + हे मागे हातच्याला किती आले होते? 3. 18 + 3 किती? 21. 21 + 1 आपल्याला इकडे लिहायचं आहे आणि 2 परत पुढे हातच्याला जाणार. ओके, 2. आता लास्टची स्टेप कोणती आहे? 4 × 2 4 × 2 = किती होतात? 8. 8 + 1 हे किती आले होते हातच्याला? 2. 8 + 2 किती? 10. 10 आपण इकडे लिहूया. ओके, तर ह्या दोन संख्येचा गुणाकार हा इतका येतो. आता आपण बघूया एवढं मोठं उत्तर आलं आहे बरोबर आहे की नाही ते. ओके, कॅल्क्युलेटरवरती किती होती संख्या? ती 2351 × 2351 × 4316 10 14 69 16 10 14 69 16 म्हणजे आपलं हे ट्रिक बरोबर आहे. ओके, आणि गुणाकार पण बरोबर आला आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला अगदी फास्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, आता आपण दुसरं एक्झाम्पल परत बघूया आणि फास्ट कॅल्क्युलेशन करूया. ओके, आता आपण कोणतं बघूया? 5432 × मोठी संख्या घेऊया. कोणती? 9000 घेऊया. 9185. ओके, आता आपण या दोन संख्येचा गुणाकार करूया. सुरुवातीला आपण काय केलं? ह्या दोन संख्येचा गुणाकार केला, त्याच्यानंतर ह्या दोन संख्येचा गुणाकार, त्याच्यानंतर ह्या 3 संख्येचा गुणाकार, नंतर बेरीज, त्याच्यानंतर ह्या 4 संख्येचा गुणाकार क्रॉस आणि नंतर बेरीज, त्याच्यानंतर ह्या पुढच्या 3 संख्येचा गुणाकार, नंतर त्यांची बेरीज, त्याच्यानंतर पुढच्या 2 संख्येचा गुणाकार, नंतर बेरीज, त्याच्यानंतर ह्या 2 संख्येचा गुणाकार. ओके, आणि असे जसे तसे लिहिली. आता पण ते फास्ट पद्धतीने करूया. सुरुवातीला 5 × 2 किती? 10. 10 आपण 0 इथे लिहिलं आणि हातचाला 1 आपण पुढे दिला. ओके, आता त्याच्यानंतर 5 × 3 किती? 15. 15 + 8 = 16 16 + 15 किती होतात? 31. 31 आणि मागचा हातचा 1 आला होता, म्हणजे तो 31 + 1 किती? 32. 32 + 2 आपण इकडे लिहिले आणि 3 आपण पुढे हातच्याला दिले. ओके, त्याच्यानंतरचा गुणाकार 4 × 5 किती? 4 × 5 = 20 अधिक 1 × 2 किती? 2 अधिक 8 + 3 किती? 24. 24 + 2 = 26. 26 + 20 किती? 46.
46 मागे हातचाल किती आले होते 3, 46 अधिक 3 किती 49, 49 9 आपण इकडे लिहिले, 4 पुढे हातचाल दिले ओके, त्याच्यानंतर या चौघांचा गुणाकार 5 5 25 अधिक 9 × 2 किती 18 अधिक 8 4 किती 32 अधिक 3 1 3 32 अधिक 3 किती 32 अधिक 18 करूया आपण ओके, 32 अधिक 18 किती 50, 50 अधिक 25 किती 75 अधिक 3 किती 78, 78 अधिक 4 किती 82, 82 2 आपण इकडे लिहिले, 8 आपण पुढे आजच्याला दिले ओके। आता पुढची या 3 संख्येचा गुणाकार 8 5 किती 40 अधिक 9 3 27 अधिक 4 1 4 40 अधिक 27 किती 67, 67 अधिक 4 किती 71, 71 जसे तसे लिहिले, 71 अधिक हे 8 किती मागे हातच्याला आले होते 79, 79 9 आपण इकडे लिहिले, 7 पुढे हातच्याला दिले ओके। त्याच्यानंतर या 2 संख्येचा गुणाकार 5 1 5 अधिक 9 4 किती 36, 36 अधिक 5 किती 41, 41 अधिक हे 7 मागे हातच्याला आले होते 48, 48 आपण 8 8 इथे लिहिले, 4 पुढे हातच्याला दिले ओके। आता लास्टची स्टेप 9 × 5 किती 9 × 5 किती होतात 45, 45 अधिक मागे हातच्याला 4 आले होते 49, 45 अधिक 4 किती 49, 49 आपण जसे तसे लिहिले ओके। आता एवढी जी मोठी संख्या आली आहे ती बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया, 5432 × 9185 इतकी हा उत्तर येते की नाही ते ओके। कोणती संख्या होती 5432 × 9185 49 89 29 20 49 89 29 20 ओके। अशा प्रकारे किती 2 मिनटात उत्तर आलेलं आहे, त्यामुळे या ट्रिकचा वापर तुम्ही करू शकता ओके। पुढच्या वेळेमध्ये आपण बघूया की 4 अंकी संख्या × 3 अंकी संख्या ह्याचं उत्तर कसं येतं आणि मी सांगितलं आहे ट्रिकनुसार ओके।